नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज महाराष्ट्र स्टेटचा जो ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सर्वांसाठीचा सीईटी सेल करून रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट म्हणजे आहे स्ट्रे वॅकन्सी ऑनलाईन राऊंड 1 चा रिझल्ट जाहीर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा या कॉलेज मिळाले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं व्हायब्रंट तर्फे हार्दिक अभिनंदन. आता एक्झॅक्टली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया की ज्यांचा नंबर लागलाय त्यांनी काय केलं पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांचा अजून नंबर लागलेला नाही त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा या राऊंड मध्ये नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 7 नोव्हेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टाइम दिलेला आहे ऍडमिशन घेण्यासाठी. 3 दिवस आहेत, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे. ऍडमिशन साठी प्रोसेस काय आहे तर आता तुमचं अलॉटमेंट लेटर डाऊनलोड जनरेट होईल, ते डाऊनलोड करायचं आहे. त्यानंतर ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स सोबत घ्यायचे आणि त्याचा प्रत्येकी 3 झेरॉक्स शीट सोबत ठेवायचे. अलॉटमेंट लेटर, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स शीट आणि महत्वाची गोष्ट म्हणजे डिमांड ड्राफ्ट. कॉलेजची जी फीस आहे, आता ज्यांचा नंबर लागलाय त्यांनी कॉलेजला फोन करायचा आहे, तुमच्या नावाची अलॉटमेंट केलेली असते, तुम्हाला कॅटेगरीनुसार जे आहे ते फीस त्यांनी सांगतील, त्या नावाने डीडी काढा. सुट्टीच्या दिवशी जात असाल तर चेक सुद्धा चालतो, नेक्स्ट वर्किंग डेज मध्ये तुम्ही डीडी सबमिट करू शकता, परंतु लवकरात लवकर वेळेत ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे. ज्यांचा नंबर लागलाय त्यांनी जर ऍडमिशन 7 तारखेपर्यंत घेतलं नाही तर असे सर्व विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर जातात, इथून पुढे त्यांना कुठल्याही राऊंड मध्ये थांबता येत नाही. आता हे झालं ज्यांचा नंबर लागला होता त्यांच्यासाठी. आता ज्यांचा या राऊंड मध्ये नंबर लागला नाही त्यांनी काय केलं पाहिजे. ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी सर्वांनी चॉईस फिलिंग तर सर्वांनी केली होती. यानंतर एक पुढचा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे, म्हणजे जो आत्ता झालाय त्याच पद्धतीने ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड सेकंड होणार आहे, परंतु त्याच्यासाठी चॉईस फिलिंग नव्हती. तुम्ही जे चॉईसेस दिलेले आहेत त्याच्यानुसारच त्याचा डायरेक्ट रिझल्ट लागेल. जसे की आपण आता पाहिलं होतं बीडीएस जसं डायरेक्ट रिझल्ट लागतात, त्याच पद्धतीनं या सेकंड राऊंडचा रिझल्ट डायरेक्टली जाहीर होईल. आणि तुमचा काही जे 2-3 मार्कांनी किंवा काही रँक्सनं गेलेला असेल तर तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये शक्यता आहे कॉलेज मिळण्यासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. आता एक याच्यामध्ये एक महत्वाची अशी गोष्ट होती की काही विद्यार्थ्यांचा आज कर्नाटक स्टेटचा सुद्धा काल रात्री रिझल्ट लागलेला होता, तर त्यांना कन्फ्युजन होतं की कर्नाटक मध्ये ऍडमिशन घ्यावं की महाराष्ट्र स्टेट मध्ये घ्यावं. आता रिझल्ट आलेला आहे तर तुमचा जर नंबर लागला नसेल तर तुम्ही तिकडे चलन जाऊन भरा आणि कर्नाटक स्टेट मध्ये ऍडमिशन घ्या. जर काही कमी मार्क्स असतील तर बोर्डर लेवलच्या विद्यार्थ्यांचा ज्यांचा आता नंबर लागलाय त्यांनी महाराष्ट्रात रिझल्ट ऍडमिशन घ्यावं. या रिलेटेड काही कन्फ्युजन असतील किंवा ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी आता पुढे काय केलं पाहिजे असं ज्यांना काही कन्फ्युजन असेल, काही मनात मध्ये प्रश्न असतील किंवा ऍडमिशन घेताना आता जर काही अडचण येत असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत ऍडमिशन करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहेत मित्रांनो. आणि ज्यांचा नंबर लागलाय अशा सर्व विद्यार्थ्यांना या राऊंडला स्कॉलरशिप देखील भेटत असते, त्यामुळे काही कॉलेजेस तुम्हाला जरी सुरुवातीला पूर्ण फीस डिमांड करत असतील नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मात्र मिळणार आहे. म्हणजे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि पुढील तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन मित्रांनो. थँक्यू सो मच.